झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेत्याच्या खुर्चीवर अनेक दिग्गज या ठिकाणी बसले आहेत यापूर्वी, आणि ज्याचा उल्लेख माननीय उपमुख्यमंत्र्यांनी केलाय, महाराष्ट्राची ही विधानसभेची विरोधी पक्षाची खुर्ची ही महाराष्ट्रातल्या 12-12.5 कोटी जनतेला न्याय देण्यासाठी अजितदादा नक्की वापरतील हा मला विश्वास आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आणि शिवसेना या सर्वांच्या वतीनं महाराष्ट्राचं विरोधी पक्ष नेते म्हणून केलेलं काम हे नक्की पुढच्या काळात अधिक महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देणारं ठरेल हा मला विश्वास आहे। दादांच्या स्वभावाचं वर्णन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सविस्तर केलेलं आहे। दादांचा स्वभाव रोखठोक आहे, स्पष्ट आहे, आणि मला खात्री आहे की या सभागृहात ज्या गोष्टी चुकीच्या आहेत, ज्या गोष्टी शासनाकडून त्रुटी राहतील, त्याच्यावर समर्थपणाने बोट ठेवण्याचं काम दादा तात्काळ करतील। सभागृह चालू असताना अनेक गोष्टी अशा असतात की ज्या 2-3 क्षणात आपल्याला निर्णय घ्यावा लागतो, आणि 30-35 वर्षाचा या विधिमंडळातला त्यांचा अनुभव हा नक्की त्यांना त्यासाठी उपयोगी पडेल असा मला विश्वास आहे। आज दादा विरोधी पक्ष नेते म्हणून या ठिकाणी विराजमान झालेत, पण या सभागृहातली उपमुख्यमंत्रीपदी त्यांनी भूषवले, अनेक खात्याचा अनुभव त्यांना आहे, आणि म्हणून प्रत्येक खात्यात खास करून अर्थमंत्री म्हणून मागच्या 2.5 वर्ष त्यांनी काम केलेलं असल्यामुळं इतर सर्व खात्यांचा मंत्री होणं वेगळं आणि अर्थमंत्री होणं वेगळं, त्यामुळं प्रत्येक खात्यामधल्या बारकावे समजण्यात दादांना त्याच्यामुळं अधिक सुलभता येणार आहे। आणि म्हणून मला खात्री आहे की सरकारच्या बाजूने अनेक विषय ज्यावेळी मांडले जातील त्यावेळी अतिशय समर्थपणाने विरोधी पक्षाची बाजू ते मांडतील। त्यांची भाषणाची शैली, अधिक आक्रमक पद्धतीनं बोलण्याची पद्धत आणि आपल्या सभागृहात सरकारच्या बाजूनं जे मुद्दे मांडतील त्याला योग्य असं सहकार्य देखील त्याच प्रमाणात अजितदादांच्याकडून होईल असं मला विश्वास आहे। आजचे माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण हे अतिशय उत्तम होतं, आम्हाला सगळ्यांनाच भावलं। त्यांच्या भाषणाची पद्धत, एवढं कधी नगरविकास मंत्री किंवा दुसऱ्या कुठल्या खात्यात तुम्हाला न्याय मिळाला नाही जो आज भाषणाला भाषण करण्याची संधी आज तुम्हाला अतिशय चांगली मिळाली, आणि त्यातून आपलं आपण मनोगत व्यक्त केलं। आम्हा सर्वांना खात्री आहे की आपलं सरकार ज्या ज्या गोष्टी चांगल्या करेल त्याला विरोधी पक्ष नेते म्हणून अजितदादा नक्कीच सहकार्य करतील। या महाराष्ट्रातल्या जनतेचं सामान्यपणाने जे अनेक प्रश्न आहेत, मग दुष्काळ आहे, पूर आहे, अनेक संकटे या महाराष्ट्रावर वारंवार येत असतात, आणि त्या संकटाच्या वेळी देखील अजितदादा विरोधी पक्ष नेते म्हणून धावून जातील असा मला विश्वास आहे। आज महाराष्ट्रात नवं सरकार आलेलं आहे, लोकशाही पद्धतीनं नवं सरकार आल्यावर नवा विरोधी पक्ष नेता निवडण्याची सोपस्कार पद्धत, रूढी, परंपरा या पद्धतीनं आज आपण सर्वांनी मिळून अजितदादांना विरोधी पक्ष नेत्याच्या खुर्चीवर आणून बसवले। मला खात्री आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार राज्यात चांगलं काम करेल यात दुमत नाही। त्यांचा जो अप्रोच बघतोय मी, अधिक चांगलं काम होईल, पण त्याचबरोबर विरोधी पक्ष नेता देखील तेवढ्याच समर्थपणाने आपल्या सगळ्यांना तुमच्या चुकांवर बोट ठेवायला देखील विरोधी पक्ष नेत्याचंच काम असतं, आणि तुमच्या खात्याचा कारभार अधिक चांगला व्हावा यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन देखील विरोधी पक्ष नेते करतील असा मला विश्वास आहे। आता आपण कोणाकोणाला मंत्री करताय अजून काय निश्चित नाही, पण ही दोघं इथं आणून पहिल्या रांगेत बसलेत म्हणजे बहुतेक हे इथंच फिक्स आहेत, त्यामुळं शपथ घेणाऱ्या यादीत हे पहिले एक पिवळ्या रंगाचं आणि एक लाल रंगाचा निश्चिती झालेली दिसते, त्यामुळं मी मला खात्री आहे की मंत्रिमंडळात काम करताना सगळ्यांना म्हणजे जे जे मंत्री होणार आहेत त्यांना देखील अजितदादा चांगलं असं मार्गदर्शन करू शकतील, काही चुका असतील तर ते स्पष्टपणानं सांगतील,
मग ते ज्यावेळी रागवतात त्यावेळी सगळ्यांनाच माहिती आहे की राग त्यांचा 2 मिनिटानं कमी होतो आणि पुन्हा ते मूळ पदावर येतात. त्यामुळं मला खात्री आहे की आपल्या सर्वांना अधिक चांगल्या पद्धतीने एक कणखर विरोधी पक्ष नेता म्हणून अजितदादा निश्चितपणानं आपल्याला चुकांवर बोट ठेवायचं, विरोधी पक्षाच्या वतीनं सरकारकडे मागण्या मांडण्याचं आणि त्याचबरोबर आपल्याला मार्गदर्शन करण्याचं कामही निश्चितपणानं होईल असा विश्वास बाळगतो माझ्या पक्षाच्या वतीनं आणि सर्वच आमच्या पक्षाच्या वतीनं. माननीय अजितदादांना विरोधी पक्ष नेता म्हणून आम्ही सगळ्यांनी निवडलेलं आहे, त्यांना मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो, त्यांच्या पुढच्या कारकिर्दीला शुभेच्छा देतो. सन्मान्य थोरात साहेब अध्यक्ष. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.